आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी सरिता पवार, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत. चर्चा तर होणारच. अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील दीपक नगर भागातील MMRDA ने 36 लाख रुपये खर्चून बांधलेले शौचालय नगरपालिकेने आज पाडले म्हणून अंबरनाथ नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना स्वाभिमान तर्फे टमरेल भेट दिली आहे. अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील दीपक नगर भागातील MMRDA ने 36 लाख रुपये खर्चून बांधलेले शौचालय नगरपालिकेने आज पाडले. हा झोपडपट्टी परिसर असल्याने हे शौचालय पडल्याने येथील नागरिकांची कुचंबना होणार असल्याने आज स्वाभिमान पक्षातर्फे अंबरनाथ नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून टमरेल भेट देऊन निषेध व्यक्त केला. लवकरात लवकर या परिसरात नवीन शौचालय उभे करावे अशी मागणी यावेळी स्वाभिमान पक्षाचे अंबरनाथ अध्यक्ष विकास सोमेश्वर यांनी केली. माध्यमातून आज आम्ही अंबरनाथ नगरपालिका सीओसाहेबांना भेटलो. 2012 साली 35 लाख रुपये खर्च करून तिथं संडासचं निर्माण केलेलं आहे या MMRDA ने. त्या संडास आज या लोकांनी तोडून पाडलाय तिथं जिम बनवण्यासाठी. अंबरनाथ नगरपालिकेला हागणदारी मुक्त पुरस्कार भेटलेला आहे. तर हा पुरस्कार कुठल्या पद्धतीने भेटलेला आहे अशी आमची अशी चौकशी व्हावी अशी आमची मुख्यमंत्रीकडे यांना मागणी आहे. हा संडास आज इथं तोडून पाडला आहे. संडाससाठी लोक जायचं कुठं? सर्वात मोठा प्रश्न लोकांकडे आज संडास नाही. त्यासाठी आज आम्ही या लोकांना मुख्य अधिकारी साहेबांना संडासाची बालटी निषेध म्हणून त्याला मी गिफ्ट केलेली आहे. अमित जाधव, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.